आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटकात भाजपाची खेळी यशस्वी. पोटनिवडणुकीत 15 पैकी 12 जागेवर दणदणीत विजय. काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार उलथवून भाजपने कर्नाटकात सत्ता स्थापन केली होती. यावेळी 15 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर संख्याबळ घटल्याने भाजपला संस्था स्थापन करण्यात यश आलं होतं. पुन्हा पोटनिवडणूक लागल्यानं 15 जागांपैकी 12 जागा खेचून आणण्यात भाजपला चांगलं यश आलं आहे. या पोटनिवडणुकीत जेडीएसला भोपळाही फोडता आला नाही, तर काँग्रेसला 2 जागा राखण्यात यश आलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं बेळगाव जिल्ह्यात महत्वाच्या लढती होत्या. कागवाड मतदारसंघातून भाजपाचे श्रीमंत पाटील विरुद्ध काँग्रेसचे राजू कागे यांच्यातील लढतीत श्रीमंत पाटील यांचा 18,800 एवढे मताधिक्य घेऊन विजय झाला. आत्नी मतक्षेत्रातील भाजपाचे महेश कुमटल्ली विरुद्ध काँग्रेसचे गजानन मंगसुळी यांच्यातील लढतीत भाजपाचे महेश कुमटल्ली यांचा 30,000 पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाला. गोकाक मतदारसंघात प्रामुख्याने सख्या भावाभावात महत्वाची लढत होती. भाजपाचे रमेश जारकीहोळी विरुद्ध काँग्रेसचे लखन जारकीहोळी यांच्यातील लढतीत भाजपाचे रमेश जारकीहोळी 29,000 पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले. महानकर न्यूज साठी बेळगावहून विठ्ठल पवार.